नमस्कार। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकामधील आकृतीवर आधारित प्रश्नमालिका। या भागामध्ये पहिले प्रकरण अनुवंशिकता व उत्क्रांती, या प्रकरणामधील आकृतीवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची माहिती घेऊया। पहिली आकृती, खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। ए प्रश्न, आकृतीत दिलेली पेशी प्रक्रिया ओळखा। बी प्रश्न, या प्रक्रियेत डीएनए पासून कोणता रेणू तयार होतो। आणि सी प्रश्न आहे, पेशीच्या कोणत्या भागात वरील क्रिया घडून येते। अशा रीतीनं या आकृतीवरती 3 गुणांचा प्रश्न तयार केलेला आहे। ए प्रश्नाचं उत्तर आहे, आकृतीत दिलेली पेशीय प्रक्रिया ही प्रतिलेखनाची आहे। बी प्रश्नाचं उत्तर आहे, या प्रक्रियेत डीएनए पासून, हा डीएनए रेणू आहे, या डीएनए रेणूपासून एमआरएनएचा रेणू तयार झालेला आहे। सी प्रश्न आहे, पेशीच्या केंद्रक या भागामध्ये ही पेशीय प्रक्रिया ही घडून येते, म्हणजेच प्रतिलेखनाची प्रक्रिया ही केंद्रकामध्ये घडून येते। दुसरी आकृती, आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। ए प्रश्न, आकृतीमध्ये घडणाऱ्या प्रक्रिया कोणत्या आहेत। बी प्रश्न, या प्रक्रियेत आरएनएचे कोणत्या प्रकारांचे रेणू सहभागी होतात। आणि सी प्रश्न आहे, प्रथिननिर्मितीसाठी अमिनो आम्ल पुरवण्याचे काम कोणता रेणू करतो। अशा रीतीनं या आकृतीवर सुद्धा 3 गुणांचा प्रश्न तयार झालेला आहे। आपल्याला या तिन्ही प्रश्नांची उत्तरे काय आहेत ते पाहूया। आकृतीमध्ये घडणाऱ्या प्रक्रिया ह्या 2 प्रकारच्या आहेत, एक भाषांतरण आणि दुसरी स्थानांतरण। वरची आकृती आपल्याला भाषांतरणाची प्रक्रिया दर्शवते, तर खालील आकृती ही स्थानांतरणाची प्रक्रिया दर्शवते। बी प्रश्न, या प्रक्रियेमध्ये एमआरएनए आणि टीआरएनए हे आरएनएचे 2 प्रकारचे रेणू हे सहभागी होत आहेत। आणि सी प्रश्न आहे, प्रथिननिर्मितीसाठी अमिनो आम्ल पुरवण्याचे काम टीआरएनए हा रेणू करत असतो। अशा रीतीनं हे 3 गुणांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण आता पाहिली। तिसरी आकृती आणि त्यावरील प्रश्न। ए प्रश्न, आकृतीमधील जनुकात घडणाऱ्या बदलाचे नाव लिहा। बी प्रश्न, या घडणाऱ्या बदलामुळे कोणत्या जनुकीय विकृती निर्माण होतात। उत्तर आहेत, ए प्रश्नाचं उत्तर, त्या बदलाचं नाव आहे उत्परिवर्तन। आणि या उत्परिवर्तनामुळे काही माणसांना सिकलसेल ॲनेमिया यासारखी जनुकीय विकृती निर्माण होते। चौथी आकृती, ए प्रश्न, वरील चित्रामध्ये कोठे साम्य आढळून येते। बी प्रश्न, आकृतीवरून उत्क्रांती संदर्भात कोणता पुरावा लक्षात येतो। आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर यांची अंतरचना दाखवलेली आहे। साम्य कोठे आहे आणि हा पुरावा कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखायचं आहे। ए प्रश्नाचं उत्तर आहे, वरील चित्रामध्ये हाडांच्या जोडणीत हे साम्य आढळून येते। बी प्रश्नाचं उत्तर, उत्क्रांती संदर्भात शरीरशास्त्रीय पुरावा लक्षात येतो। अशा रीतीने 2 गुणांचा प्रश्न या आकृतीवरती तयार झालेला आहे। प्रश्न 5वा, या आकृतीवर पहिला प्रश्न, आकृतीमधील भागाचे रिकाम्या चौकटीत नाव लिहा। बी प्रश्न, हा अवयव उत्क्रांतीविषयक कोणता पुरावा दर्शवतो। आणि सी प्रश्न, मानवी शरीरात असलेले असे आणखी 2 पुरावे सांगा। अशा रीतीनं या आकृतीवर 3 गुणांचा प्रश्न तयार झालेला आहे। प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया, रिकाम्या चौकटीतील भागाचे नाव आंत्रपुच्छ असं आहे। रवंथ करणाऱ्या प्राण्यामध्ये आंत्रपुच्छ नावाचा भाग आढळतो। हा भाग आपल्यामध्येही सुद्धा आढळून येतो। हा उत्क्रांतीविषयक अवशेषांगे हा पुरावा दर्शवतो। अशा पद्धतीची अवशेषांगे आपल्या शरीरामध्ये माकडहाड आणि अक्कलदाड असे 2 पुरावे आपल्या शरीरामध्ये आजही अस्तित्वात आहेत। 6वा प्रश्न, या आकृतीवर आधारित पहिला प्रश्न आहे, आकृतीमधील अवयवांचे ठसे कोणत्या कारणामुळे निर्माण झालेले असावेत। बी प्रश्न, हे ठसे उत्क्रांतीविषयक कोणते पुरावे मानले जातात। आणि सी प्रश्न,
लाखो वर्षापूर्वी सापडलेल्या या प्राण्यांचे वय काढण्याच्या पद्धतीचे नाव सांगा. अशा रीतीनं या आकृतीवर सुद्धा 3 गुणांचे हे प्रश्न तयार झालेले आहेत. आता यांची उत्तरे पाहू. ए प्रश्नाचं उत्तर आहे, पूर, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात सजीव गाडले गेले. त्यावर पडलेल्या जमिनीच्या दाबामुळे हे ठसे निर्माण झालेले असावे. या ठशानाच जीवाश्म असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे जीवाश्म विषयक पुरावे किंवा पुराजीव विषयक पुरावे हे मानले जातात. आणि लाखो वर्षापूर्वी या सापडलेल्या प्राण्यांची वय काढण्याची पद्धत आहे कार्बनी वयमापन पद्धत. 7वा प्रश्न, आकृतीमधील प्राणी कोणत्या 2 संघातील जोडणारे दुवे आहेत त्याची माहिती तक्त्यात भरा. आपल्याला 3 प्राणी आकृतीमध्ये दिसत आहेत, डगबिल प्लॅटिपस, लंग फिश, पेरीपेटिस. हे जोडणारे दुवे आहेत, म्हणजेच काय तर ह्या प्राण्यामध्ये 2 संघांची लक्षणं आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत. उत्तर पाहूया, डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप आणि सस्तन या 2 प्राण्यांमधील हा जोडणारा दुवा आहे. डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो आणि सस्तनी प्राण्याप्रमाणे या प्राण्याच्या शरीरावरती केस आहेत, त्याचप्रमाणे दुग्ध स्त्रवणाऱ्या ग्रंथी आहेत. म्हणून डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप व सस्तन या 2 प्राण्यांचा जोडणारा दुवा आहे. दुसरा प्राणी लंग फिश हा मच्छ आणि उभयचर या 2 वर्गाची लक्षणं याच्यामध्ये आढळून येतात, म्हणजे त्यांचा हा जोडणारा दुवा आहे. हा लंग फिश जरी मासा असला तरी उभयचर प्राण्याप्रमाणे फुप्फुसाद्वारे हा श्वसन करतो, म्हणून मच्छ आणि उभयचर या 2 प्राण्यांची लक्षणं लंग फिश मध्ये आढळतात. तिसरा प्राणी पेरीपेटस. पेरीपॅटस हा ॲनिलिड आणि संधिपाद या 2 संघांची वैशिष्ट्य हा दर्शवतो, म्हणजेच हा त्यांचा जोडणारा दुवा आहे. पातळ उपचर्म व वलयी प्राण्यासारखे खंडीभूत अंग याचा आहे. त्याचप्रमाणे संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका आणि खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यामध्ये आढळून येते. आकृतीमध्ये जिराफ दाखवलेली आहे आणि हे या जिराफांची उंची वाढलेली आहे, त्याच्या मानेची लांबी वाढलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. पहिला प्रश्न आहे, त्यांच्या लांब होत जाणाऱ्या मानेसंदर्भात कोणता सिद्धांत सांगितलेला आहे त्या शास्त्रज्ञाचे नाव सांगा. आणि सी प्रश्न आहे, अशा प्रकारचे बदल आणखी कोणत्या प्राण्यात झालेले आहेत त्याची उत्तरं पाहूया. ए प्रश्नाचं उत्तर आहे, त्यांच्या लांब होत जाणाऱ्या मानेसंदर्भात मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत सांगितलेला आहे. हा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी सांगितला. आणि अशा प्रकारचे बदल हे सापामध्ये शहामृग या प्राण्यामध्ये झालेले. प्रश्न 9वा, आकृतीच्या आधारे सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला ते स्पष्ट करा. आकृतीमध्ये म्हणजेच उत्क्रांत होत गेलेला मानव हे आपल्याला दाखवलेले आहे. या मानवाची जी नावं दिलेली आहेत त्या नावावरून तुम्हाला त्यांचा उत्क्रांतीचा कालावधी किंवा कोणत्या कालावधीत हे मानव होते हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. उत्तर पाहूया, सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी लेमूर सारखे प्राणी अस्तित्वात होते, ते झाडावर राहत होते. 4 कोटी वर्षापूर्वी हे प्राणी जमिनीवर आले, त्यांना इजिप्तोपिथिकस असे म्हटले जात. सुमारे 2.5 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राण्याला ड्रायोपिथिकस असे म्हणतात. सुमारे 1 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या माणसांना रामापिथिकस असे म्हटले जाईल. हा पहिला मानव सदृश प्राणी होता. ऑस्ट्रेलोपिथिकस हा मानव सुमारे 40 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आला. कुशल मानव 20 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताट चालणारा मानव अस्तित्वात होता. निएंडरथॉल हा बुद्धिमान मानव 1.5 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आला. आणि 50,000 वर्षापूर्वी क्रोमान्या हा अतिशय बुद्धिमान मानव अस्तित्वात आला. अशा रीतीने बुद्धिमान मानवाचीही उत्क्रांती झाली आणि हे इतकं उत्तर आपल्याला त्या आकृतीवरून लिहिता आलं पाहिजे. प्रश्न 10वा, आकृतीमधील मानवाचे नाव सांगा, हा मानव केव्हा अस्तित्वात होता. आकृतीमधील मानवाचे नाव निएंडरथॉल असे आहे. हा बुद्धिमान मानव 1.5 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात होता. प्रश्न 11वा, खालील आकृतींचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
ए प्रश्न आहे, ही आकृती उत्क्रांती विषयक कोणता पुरावा दर्शवते? बी, ह्या पुराव्यातून काय स्पष्ट होते? सी, उत्क्रांती विषयक आणखीन एका पुराव्याचे उदाहरण लिहा. उत्तर आहे, आकृतीमध्ये भ्रूण विज्ञान विषयक हा उत्क्रांतीचा पुरावा आपल्याला दिसत आहे. बी, ह्या पुराव्यामधून प्रारंभिक अवस्थेमधील भ्रूणामध्ये खूपच साम्य असतं हे आपल्याला दिसतं, म्हणजेच या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत हे स्पष्ट होतं. प्रारंभिक अवस्था म्हणजे ह्या अवस्थेमधील जी काही भ्रूण आहेत या भ्रूणामध्ये खूपच साम्य असतं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, पुराजीव विषयक आणि अवशेषांगे हे इतर पुरावे आपल्याला सांगता येते. अशा रीतीने अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणामधील आपण 11 प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला हे प्रश्न निश्चितच आवडले असतील आणि इतरही आकृत्या संदर्भात तुम्ही प्रश्नांची तयारी करू शकता. धन्यवाद.